हॅलो व्हिवर्स वेलकम टू प्रांजस रेसिपी आज आपण अर्धा किलोच्या के केकवर छान टेक्स्चर कसं देता येईल हे पाहणार आहोत तर खूपच इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर, तर इथे तुम्ही बघू शकता थोडंसं क्लोज तुम्हाला मी व्ह्यू दाखवते तर इथे बघा या केकवर छान असं मी डिझाईन प्रिंट केलेलं आहे तर ते कसं मी प्रिंट केलेलं आहे आणि शिवाय ब्लॅक आणि व्हाईट कलरचं जे कॉम्बिनेशन आहे ते सुद्धा अगदी छान दिसतंय एकदम मस्त दिसतंय तर चला जास्त वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आज आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा डेकोरेटिव्ह केक बघायचा आहे तर ही जी डिझाईन आहे ती आपण अर्धा किलोच्या केकवर वर अप्लाय करणार आहोत ठीक आहे तर यामध्ये ब्लॅक कलर कसा करायचा केकला हे मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे लाईव्ह सेशन घेतलेलं होतं जर तो तुम्ही व्हिडिओ बघितलेला नसेल ते लाईव्ह सेशन बघितलेलं से। ला नसेल तर एकदा नक्की पहा आणि तोच स्प्रे आज आपण इथे केकवर यूज करणार आहोत पण त्याआधी केकला आपल्याला थोडंसं छान असं टेक्स्चर देऊन घ्यायचं आहे तर इथे रेग्युलर क्रीमनेच हा जो केक आहे तो मी कवर केलेला आहे आणि आता यावर या आपल्याला छान असं टेक्स्चर देऊन घ्यायचंय तर त्यासाठी इथे मार्केटमध्ये जे स्टेन्सिल ॲवेलेबल आहेत ते मी घेतलेले आहेत ठीक आहे तर वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हे जे स्टेन्सिल आहेत ते अवेलेबल आहे पण सध्या छान ट्रेंडिंगमध्ये चालणारे डिझाईन आहे सो मी अशा टाईपचं जे स्टेन्सिल आहे ते यूज करते हवं तर तुम्ही इथे स्क्रीनशॉटसुद्धा याचा काढून घेऊ शकता ठीक आहे तर आता स्टेन्सिल यूज करण्याआधी हा जो केक आहे तो आपल्याला एकदम पूर्ण चिल्ड हवा आहे ठीक आहे एक ते दोन तास तरी आतमध्ये छान तो सेट झालेला हवा आहे चिल्ड झालेला हवा आहे ठीक आहे अर्धा एक तास तुम्हाला तो केक जो आहे तो डीप फ्रीजमध्ये छान ठेवून घ्यायचा आहे आणि नंतरच हे जे स्टेन्सिल आहे त्यावरती ॲप्लाय करायचं आहे ठीक आहे तर आता आपण स्टेन्सिल ॲप्लाय करूया ठीक आहे तर जेवढं बसतं आहे आपण तेवढं इथे सुरुवातीला अशा पद्धतीने लावून देऊया आता जेवढा पण एक्स्ट्रा पोर्शन असेल तो आपला राहणार आहे तसाच ठीक आहे तर अर्धा केक आपण याने कवर करूयात ठीक आहे थोडंसं हाताने आपल्याला प्रेस करायचं आहे आणि नंतर यावर जी क्रीम आहे ती आपल्याला ॲप्लाय करून घ्यायची आणि क्रीम ॲप्लाय केल्यानंतर हे छान सेट होईल आता बघा केक थोडासा कडक आहे त्यामुळे हे, हे जे स्टेन्सिल आहे ते पटकन चिकटत नाही आहे जर क्रीम थोडीशी सॉफ्ट असती तर पटकन आ, हे जे स्टेन्सिल आहे ते चिटकलं गेलं असतं तर इथे तुम्हाला दिसतच असेल की अर्धा केक जो आहे तो छान कवर झालेला आहे आणि वरची बाजू जी आहे ती आता तशीच राहिलेली आहे ॲक्च्युली हे जे स्टेन्सिल आहेत ते मोठ्या केकसाठी यूज करतात म्हणजे टॉल केकसाठी शक्यतो यूज करतात म्हणजे जी डिझाईन आहे ती छान अप्लाय होते पण ठीक आहे आता आपण हा अर्धा किलोच्या केकवर लावूयात आता इथे पायपिंग बॅगमध्ये माझ्याकडे ग्रे कलरची क्रीम आहे कोणत्याही कलरची क्रीम तुम्ही इथे घेऊ शकता आणि ती जस्ट आपण जेवढा पण केक इथे आहे ठीक आहे जेवढा केकच्या पोर्शनवर ही जी क्रीम आहे ती आपल्याला ॲप्लाय करून घ्यायची आहे ठीक आहे सुरुवातीला अशी मी ॲप्लाय करते आहे आणि नंतर स्क्रॅपरने आपण ती प्लेन करून घेऊया म्हणजे व्यवस्थित जी डिझाईन आहे स्टेनसेलची ती छान दिसेल इथे अशा पद्धतीने जे स्क्रॅपर आहे मार्केटमध्ये ते यूज करायचं आहे आणि छान आपल्याला इथे हा जो केक आहे तो असा प्लेन करायचा आहे एक्स्ट्रा पण जेवढी क्रीम असेल ती आपण काढून टाकूयात व्यवस्थित एक पातळ लेयर आपल्याला इथे क्रीमचा देऊन घ्यायचा आहे स्क्रॅपरने हळूहळू जेवढी पण एक्स्ट्रा क्रीम असेल ती आपण काढत काढत जाऊया तर इथे जेवढी पण एक्स्ट्रा क्रीम निघती आहे ती मी रिमूव्ह केलेली आहे आणि आता आपल्याला ब्लॅक स्प्रे जो आहे तो यूज करून घ्यायचा दे आहे तर मार्केटमध्ये अशा पद्धतीने डार्क ब्लॅक कलरचे स्प्रे अवेलेबल आहेत कलर मिस्ट कंपनीचा ब्लॅक स्प्रे आहे आणि याचाच जो व्हिडिओ आहे हा पूर्ण केक मी ब्लॅक कलरचा कसा बनवला आहे याचा मी लाईव्ह सेशन बनवलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा ठीक आहे आत्ता आपण इथे यावर हाच स्प्रे जो आहे तो यूज करणार आहोत तर स्प्रे यूज करण्याआधी व्यवस्थित बॉटल जी आहे ती छान शेक करून घ्यायची आहे आणि नंतर हळूवार आपल्याला इथे स्प्रे करायचा आहे तर सुरुवातीला थोडासा तुम्हाला कलर चेंज वाटेल पण एक दोन मिनिट नंतर थांबल्यानंतर हा जो कलर आहे ब्लॅक कलर छान दिसतो ठीक आहे तर आता दोन मिनटं असंच आपण वेट करूयात तर आता दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता काय करूया ही जी स्टेन्सिल शीट आहे ती आपल्याला हळूवार अशा पद्धतीने रिमूव्ह करून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा व्यवस्थित ही जी शीट आहे ती मी रिमूव्ह केलेली आहे तर बघा शीट रिमूव्ह केल्यानंतर जे केकचं टेक्स्चर आहे ते अशा पद्धतीने दिसतं आहे थोडंसं तुम्हाला याचा क्लोज व्ह्यू दाखवते खूप सुंदर ॲक्च्युली हा जो केक आहे तो दिसतो आहे तर जर तुम्हाला पूर्ण केक अशाच डिझाईनने कवर करायचा असेल तर सेम ॲज ती स्टेन्सिल जी आहे उरलेली या पार्टमध्ये सुद्धा तुम्हाला लावून घ्यायची आहे ठीक आहे आणि नंतर पूर्ण केक जो आहे तो असा तुम्हाला कवर करता येऊ शकतो पण आता मी ठीक आहे अर्धाच केक इथे कवर करणार आहे केक आहे तो कस्टमाइज केक आहे कस्टमरने ऑर्डर केलेला आहे आणि अर्धाच किलोचा केक आहे पण त्यांच्या खूप साऱ्या डिमांड होत्या आता त्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते पण त्या पूर्ण करता करता अर्धा किलोच्या केकवर हे सर्व जे डिझाईन आहे अप्लाय करताना थोडासा त्रास झालेला आहे ॲक्च्युली ह्या ज्या डिझाईन आहेत त्या मोठ्या केकसाठी असतात पण ठीक आहे त्यांनी चॉईस केल्याप्रमाणे मी त्यांना केक रेडी करून देते तर इथे आता डेकोरेशनसाठी नॉन इडिबल फ्लॉवर जे आहे ते वरच्या बाजूने जस्ट असं फक्त स्टिक करणार आहे आणि सोबतच माझ्याकडे नॉन इडिबल इथे बॉल्स पण आहेत ते पण आपण इथे लावून देऊया ठीक आहे तर आधीच्या व्हिडिओमध्ये जे बॉल्स मी गोल्डन यूज केलेले आहेत तर त्याचं आणि याचं मटेरियल जे आहे ते टोटली डिफरंट आहे ठीक आहे आता व्यवस्थित ॲडजस्ट करून फक्त आपल्याला हे लावावं लागेल कारण की केकची डिझाईन जी होती ती जवळपास दोन किलोची होती हां आणि आपल्याला त्याच डिझाईनमध्ये अर्धा किलोचा केक ॲडजस्ट करायचा आहे तर अशी आपली बऱ्याच वेळा माझी तर होतेच फजिती तुमची पण झालेली असेल कारण की कस्टमर आता खूप डिमांडिंग झालेले आहेत त्यांना या डिझाईनमध्ये असं द्या त्यामध्ये तसं द्या पण त्यांच्या ज्या डिमांड आहेत त्या पूर्ण करणं आपलं काम आहे ठीक आहे तर आता बघा केक आपला आता रेडी होतो आहे आणि छान दिसतो आहे दिसायला केक हे जे फ्लॉवर आहे रेड कलरचा आपण यावर थोडासा गोल्डन स्प्रे आहे तो डस्ट करूया ठीक आहे तर गोल्डन स्प्रे डस्ट करून झाल्यानंतर इथे माझ्याकडे काही गोल्डन फॉइल पेपर आहेत सुद्धा आपण इथे केकवर ॲडजस्ट करूया लावून देऊया आधीमध्ये म्हणजे केक जो आहे तो दिसायला आणखी छान दिसेल मस्त दिसेल तर आजचा हा केक तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय